आता आपल्या कपड्यांच्या स्वच्छ धुलाईसाठी घडी घेऊन आले घडी मशीन वॉश, म्हणजेच वॉशिंग मशीनचा खरा स्पेशालिस्ट। घडी मशीन वॉश देईल कमी प्रयत्नात आणि अगदी कमी वेळेत स्वच्छ कपडे, कपड्यांना अत्यंत चमकदार व मऊसूत ठेवण्यास मदत, विशेष करून अर्ध स्वयंचलित आणि पूर्णपणे स्वयंचलित वापरासाठी उपयुक्त। 3 किलोच्या पॅकवर एक प्लॅस्टिकचा डबाही मोफत। आधी वापरून पहा मग विश्वास ठेवा या ब्रीदवाक्यासह घडी मशीन वॉशचे अधिकृत विक्रेते। आमचा पत्ता साबलमल नौतनदास किराणा मर्चंट मलकापूर जिल्हा बुलढाणा। मलकापूर नगरपालिकेने मलकापूर शहरामध्ये अनेक वर्षापासून नियमबाह्य मालमत्ता कर व सावकारी पद्धतीने 2% व्याज लावण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वे करीत असताना कोलब्रो कंपनीने अनेक मालमत्तेच्या चुकीच्या नोंदी घेतलेल्या असून अनेक मालमत्तेमध्ये तफावती आढळून आलेल्या आहेत। सदर नागरिकांना आपण चूक दुरुस्ती करून मालमत्तेची कर आकारणी करावी व जनतेला न्याय द्यावा, तसेच 2% शास्ती कर त्वरित रद्द करण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? नगरपालिका नगरपालिका। तर आज कोरोना परिस्थितीमध्येही नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता व पाणीकरांच्या सक्तीने वसुली केली जात आहे, याचा यावेळी निषेध करण्यात आला। तसेच मलकापूर शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। 10-10 दिवस नळाला पाणी येत नाही तरी संपूर्ण वर्षाचा पाणी कर करीत आहे। या प्रकारे नागरिकांवर अन्याय लादून सक्तीने वसुली आहे। सक्तीने करण्यात येत असलेला मालमत्ता व पाणीकर वसुली त्वरित थांबवण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन करण्याचाही इशारा दिलाय। आपण ग्राहक पंचायत मलकापूरतर्फे नगरपालिकेवर केस दाखल केलेली आहे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात, आणि 3 तारखा झाल्यात नगरपालिकेने उत्तरही देण्याचं कष्ट घेतलेलं नाही। 2 तारखांचे कोणी आलेलेही नाहीत। आता 29 मार्चला फायनल हिअरिंग आहे। 2011 नगरपालिकेने मालमत्तांची मोजणी करायची होती, आता 2022 आहे, 11 वर्षात त्यांनी मालमत्तेची मोजणीच केलेली नाही। मोजणी न करताना, नोटीस न काढताना त्याची सक्तीची वसुली केली आहे, पूर्णतः बेकायदेशीर आहे। आपलं म्हणणं असं की 2011 आत्तापासून नागरिकांकडून तुम्ही जी काही मालमत्ता कर आकारणी केलेली आहे ती कर आकारणी मालमत्ता धारकांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावी, सॅटेलाईट पद्धतीनं मोजणी करा आणि नोटीस काढा, लोकांना त्यांचं म्हणणं मांडू द्या, ज्याप्रमाणे ठरेल त्याप्रमाणे मग तुम्ही वसुली सुरू करा। हा जो शास्ती कर आहे तो बेकायदेशीर आहे, आपल्याला मान्य नाही। आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मलकापूर शहराच्या वतीनं या नगरपालिकेवर आम्ही या ठिकाणी धडक दिलेली आहे। याचं कारण असं आहे की या आधी आम्ही मलकापूर नगरपालिकेला अनेकदा निवेदन दिलेली आहेत की मलकापूर नगरपालिकेचा जो अवाढव्य टॅक्स लावलेल्या लोकांना मालमत्ता कर लावलेला आहे त्या करामध्ये त्यांनी तफावती ठेवलेली आहे। ज्यावेळेस त्यांनी सर्वे केला कोलब्रो कंपनीने त्यावेळेस त्यामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, त्या तफावती दुरुस्त करण्यात याव्या अशा प्रकारची आमची मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की मलकापूर नगरपालिकेने आज 1 महिन्याचा ते नळाचं लोकांकडनं नळाचा कर घेतात आणि फक्त 2 दिवस फक्त पाणी देतात, आणि आज येणाऱ्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागते आहेत। तसेच मलकापूर शहरामध्ये या मलकापूर शहराच्या हद्दीमध्ये आपल्या फातिमानगर हा भाग येत असून त्या फातिमानगर भागामध्ये त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहे, त्या ठिकाणी मोठे मोठे जनावर सापं निघत आहे, त्या लोकांना तिथं खूप त्रास आहे। आमची नगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावावे। मलकापुरामध्ये जे याच्यामध्ये टॅक्समध्ये त्यांच्या तफावती झालेल्या आहेत त्या चुकत नुसत्या त्यांनी तात्काळ करून लोकांची त्यांनी सक्तीने ते वसुली करतायत। नळ कर, पाणीपट्टी कर आणि टॅक्स हा जो सक्तीने वसुली करते आहे त्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचा निषेध करीत आहे। माननीय शिवसाहेब यांना निवेदन देणार आहे आणि निवेदनानंतर जर खरंच त्यांनी या मलकापूर शहरातील नागरिकांना न्याय दिला नाही तर या ठिकाणी आम्ही मोठं जनआंदोलन उभारूया, यासाठी आम्ही या ठिकाणी आज त्यांना निवेदन देतो। विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर।